गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी जिथे आल्यावर पाऊल पुढे जातच नाही, मात्र शहराच्या वेशीवर सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य दिसून येतोय। बेजबाबदार नागरिक आणि सुस्त प्रशासन यांच्यामुळे आपला सुंदर प्रदेश विद्रूप होतोय। पाहुयात कोकण सात लाईव्हचा सनसनाटी ग्राउंड रिपोर्ट। काय ते सावंतवाडीचं तळ, काय तो सावंतवाडीचा नरेंद्र डोंगर, सगळं कस ओके मध्ये ना, जरा थांबा। आता तुम्हीच सांगा सगळं ओके नाहीये ना। आता पाहूयात हा कचरा नेमका टाकतोय तरी कोण। सुंदरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी शहराच्या सीमेवरती मी आहे आणि हा सुंदर परिसर आहे मळगाव घाटीतला। मात्र आपलेच इथले नागरिक शहरातले लोक असतील किंवा शहराबाहेरील लोक असतील, हा परिसर आहे तो विद्रूप करण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहू शकतो इथे जो कचरा आहे घरातला, हा कचरा आहे तो इथे फेकतात। आपण पाहू शकतो या दारूच्या बाटल्या आहेत या ठिकाणी, त्या या ठिकाणी फेकलेल्या आहेत। म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करतो आहे म्हणून पाहू शकतो। आपण हा या मळगाव घाटीतल्या आपण या सीमेवरती आहोत, परिसरात आहोत आणि आपण पाहू शकता हा कचरा आहे तो या ठिकाणी फेकलेला आहे। हा कचरा पर्यटकांनी फेकलेला आहे की स्थानिकांनी, मला वाटतं लोकलच, जे नेहमीचं आपल्या दैनंदिन जीवनातले ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आहेत त्या आपण या पाहू शकतो या एका सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात इथल्या ह्या ग्रामस्थांनी नागरिकांनी फेकलेल्या आहेत। मला वाटतं कुठेतरी ही गोष्ट आहे ती अतिशय चुकीची गोष्ट आहे। ज्या पिशव्या आहेत, प्लॅस्टिक आहे, असा परिसर म्हणजे एकीकडे सावंतवाडी नगरपालिका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करत असताना अशा पद्धतीने इथे येऊन जो कचरा या ठिकाणी फेकला जातो ही खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही कृती आहे नागरिकांची। एकीकडे सुंदर हा परिसर आहे, निसर्गरम्य परिसर, आणि अशा या परिसरात आपण पाहू शकतो ही घाण केलेली दिसत आहे। संपूर्ण आपण या बॉर्डरवरती सीमेच्या बॉर्डरपासून पूर्ण घाटी आपण पाहणार आहोत, पूर्ण गटारात आहे तो, या कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी दिसत आहे। पूर्ण परिसर आपण या ठिकाणी आता पिंजून काढणार आहोत आणि जी विकृती, एक मनोविकृती म्हणू शकतो नागरिकांची, की आपलं घर स्वच्छ असं वाटलं मात्र परिसर कुठेतरी विद्रूप करताना दिसतात। खरंतर हा जैवविविधतेने समृद्ध असा परिसर आहे, इथे अनेक पशुपक्ष्यांचा वावर असतो, कुठेतरी हे पशुपक्षीसुद्धा त्यांच्या खाण्यात नाही प्लॅस्टिक जाऊ शकतं, त्यांना बाधा होऊ शकते। या ठिकाणी दारूच्या बाटल्यासुद्धा फेकलेल्या आहेत, ह्या घरातला जो कचरा आहे पिशव्या वगैरे ह्या सगळ्या कचऱ्या म्हणजे टाकण्याची वेगळी नगरपालिकेने सोय केलेली असताना या ठिकाणी नागरिक जे आहेत त्या ठिकाणी कचरा या ठिकाणी टाकतात। मला वाटतं आता प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी CCTV कॅमेरे लावून जे नागरिक या ठिकाणी जो कचरा टाकत आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। सगळा जो कचरा आपण पाहू शकतो हा सगळा घरगुती कचरा आहे, घरातून इथे येऊन फेकलेला कचरा दिसतो आहे। ही जर पर्यटकांची जर कृती असेल ती खरं निंदनीय, मात्र त्यापेक्षा ज्या परिसरात जे नागरिक ते राहतात ते जर असं करत असतील ते अत्यंत दुर्दैवी असं आहे। त्यामुळे आम्हीसुद्धा आवाहन करतो की प्रशासनाला या ठिकाणी जे कचरा फेकत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। हा सुंदर असा निसर्गरम्य जो परिसर आहे तो विद्रूप करताना या ठिकाणी दिसतो आहे। आपण पाहू शकतो या सगळ्या प्लॅस्टिकच्या बॅगा आहेत, दारूच्या बाटल्या आहेत, या ठिकाणी जो घरातला कचरा या ठिकाणी हा फेकला दिसतो आहे। नगरपालिका प्रशासन यावरती काय कारवाई करतं ते सुद्धा आता पाहणं आता गरजेचं आहे, किंवा नगरपालिकेच्या हद्दीत असेल तर ते कारवाई करतील, किंवा अन्य कोणाच्या हे हा भाग ज्या प्रशासनाच्या हद्दीत आहे त्यांनी यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। हा
स्पेसिफिक जो कचरा दिसतोय तो हा पर्यटकांचा कचरा नसून हा घरगुती कचरा म्हणजे घरातल्या ज्या पिशव्या जे सामान आहे ते या ठिकाणी फेकलेलं पाहायला मिळतं. विशेषतः या ठिकाणी दारूच्या बाटल्या आहेत, या दारूच्या बाटल्या आहेत या जास्त आपल्याला दिसतं. आपण पाहू शकतो पूर्ण घाटी आम्ही उतरणार आहोत आणि पूर्ण घाटीमध्ये पूर्ण आपण प्रत्येक एकही जरासुद्धा जागा या ठिकाणी मोकळी दिसत नाही. सगळं हा भाग आहे तो कचऱ्याने व्यापलेला आपल्याला दिसून येतो आणि विशेषतः या कचऱ्यामध्ये घरगुती जे सामान आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, प्लॅस्टिक बॉटल आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे अन्नसुद्धा घरातलं अन्न म्हणजे नेहमीतलं जे अन्न उरतं उष्ट ते या ठिकाणी फेकलेलं आहे. ग्रामस्थ शहरातील असतील, शहराबाहेर असतील, तिथल्या आजूबाजूच्या गावातील असतील, पण ही जी ग्रामस्थांची जी कृती आहे, नागरिकांची जी कृती आहे अतिशय निंदनीय अशी आहे. कारण की एवढा सुंदर असा हिरवागार जो परिसर आहे हा कुठेतरी आपण विद्रूप करताना दिसत आहे आणि कुठेतरी प्रशासनाने याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. पाहिलात कोण करते ही खाण, कोकणकर म्हणून मिरवणारे आपणच बेजबाबदार नागरिक बरोबर ना. दारूच्या बाटल्या, घरचा कचरा, प्लास्टिक, अगदी सगळ्या प्रकारचा कचरा कोणताही संकोच न करता फेकता, लाजही कशी वाटत नाहीये यांना. याबाबत वन विभागानं कचरा न टाकण्याचा बोर्ड लावला खरा, पण तो नावापुरताच. वन विभागाचा बोर्ड आणि त्यांचा कारभार याकडे कोणी फारसं गांभीर्यानं पाहताना दिसत नाहीये. आपण आत्ता ज्या निसर्गरम्य परिसरात होतो तो परिसर आहे मळगाव घाटीतला आणि हा परिसर आहे जो सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारीत येतो आहे. आणि आपण पाहू शकतो हा जो बोर्ड लिहिला आहे इथे कचरा टाकणे व धूम्रपान करणे अशा अवैध कृत्या सक्त मन आहे. मात्र आपण आत्ता जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक सिगरेटची पॅकेट्स होती, दारूच्या बाटल्या होत्या आणि कचऱ्याच्या तर अक्षरशः घरगुती कचऱ्याच्या होत्या, अक्षरशः राशी होत्या. मात्र नक्की या ठिकाणी वनविभाग आणि त्यांचे अधिकारी काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे असे कोकणातले जे सुंदर निसर्गरम्य परिसर आहेत ते आपण जर विद्रूप करत चाललो आणि प्रशासन याच्यावरती काही कारवाई करत नसेल तर हे परिसर आपण धोक्यात आणतोय असं म्हणावं लागेल. शहरातील अन्य ठिकाणीही फार काही चांगली परिस्थिती आहे असं समजण्याचं कारण नाहीये. हे असं आम्ही का म्हणतोय तुम्हीच पहा. मी आता खासकेलवाडा भागामध्ये भोसले कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जो सगळा कचरा दिसतो आहे तो प्लास्टिकचा कचरा इथल्या जवळपासच्या आजूबाजूच्या कुठल्या तरी नागरिकाने आणून टाकलेला आहे. तो त्यांनी कचरा गाडी असते त्याच्यामध्ये न टाकता इथे टाकण्याचं त्यांना कारण काय ते मलाही कळू शकत नाही आणि ह्या लोकांना पकडायचं कसं हाही प्रश्नच आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये या विषयाची जाणीव जागृती होण्यासाठी मला तरी असं वाटतं की जनतेमधून नागरिकांमधून स्वेच्छा स्वच्छता दूत ही कल्पना आपण अंमलात आणली पाहिजे आणि ती स्वेच्छा स्वच्छता दूत आपणहून तयार झाले पाहिजेत. साधारण 25 ते 60 या वयोगटातले नागरिकांना कुठल्या प्रकारचे आर्थिक पॉवर्स द्यायचे नाहीत. फक्त त्यांनी कचरा करणारा जर कोणी नागरिक दिसला तर त्याचं नाव नगरपरिषदेला कळवायचं, नगरपरिषदेने त्या व्यक्तीला आवश्यक असेल त्याच्याप्रमाणे दंड म्हणा किंवा जी काही ॲक्शन असेल ती घ्यायची असं मला वाटतं. असं जर सातत्याने घडलं तर हा जो कचरा इथे आत्ता दिसतो आहे तो आणखीनसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आहेच. हा कचरा एका माणसाने किंवा एका दिवसात तयार झालेला नाही आहे. त्यामुळे इथे मुद्दामून नगरपरिषदेचे लोकंसुद्धा येऊन हा कचरा कसा काढू शकतील, त्यांच्याकडे काही त्यांच्या मर्यादा असतील कामाच्या, आणि ह्याच्यासाठी नागरिकांमध्येच ही कचरा न करणे किंवा कचरा किमान करणे आणि जो काही कचरा असेल तो येणाऱ्या गाड्यांमध्ये नगरपरिषदेचे स्टाफ माझ्या बुद्धीप्रमाणे खरोखर चांगले जास्तीत जास्त काम करत असतात. शेवटी प्रत्येकाच्या कामाला मर्यादा आहेत, त्याच्यामुळे नागरिकांनीच आपण होऊन या विषयाची जाणीव जागृती केली पाहिजे असं मला वाटतं. तर मंडळी परिस्थिती अशीच राहिली तर लोक कचरा पाहून थुंकतात ना, तसं आपल्या मानसिकतेवर थुंकतील बरं का. त्यामुळे सुधारा, बघा जमतंय का. कॅमेरामन किरण काळूजू सह भगवान शैलते, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकण सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह चं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.